कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुंबईच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार रेमो डिसूझा यांची अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आलंय. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची पत्नी लिझेल यावेळी त्यांच्या बरोबर आहे. रेमो यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी याकरता चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृती आणि स्वास्थ्याबाबत प्रार्थना केली जात आहे.